ब्रुक फार्मा कंपनी मालकाच्या पोलीस चौकशी प्रकरणी या वादात आता गृहमंत्र्यांनी एक इशारा दिलेला आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून पोलिसांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असं दिलीप वळसे पाटील म्हणालेले आहेत आणि शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी केलेला आहे. आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावरती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे. पोलिसांना दबाव टाकणं योग्य नाही, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आणि या पुढच्या काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री दरेकरजी आणि बाकीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी सवाल केला की या व्यक्तीला या ठिकाणी का बोलवलं आणि एक पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारचा शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे पोलिसांच्यावर दबाव टाकणं किंवा पोलिसांना पोलिसांना दबाव टाकणं हे योग्य नाही आणि त्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. तेव्हा राज्यात रेमडेसिवीरहून सध्या राजकारण तापलेलं आहे. दमणच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी काल रात्री उशिरा ताब्यात घेतलं आणि त्यामुळे भाजपचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी तातडीनं मुंबई पोलीस उपायुक्तांची भेट घेत त्यांना जाब विचारला. धमकी दिली सर, दॅट थिंग मग आय ओनली सबमिट यू दॅट आय वॉज नॉट अवेअर ऑफ सर. इट वॉज नॉट, पत्र इकडे देतात तिकडे धमक्या देतात आणि त्याला उचलून आणतात. काय प्लॅन प्रोग्राम सर? ते प्लॅन नाही सर, इट वॉज सर इट इज नॉट गुड फेथ. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, आय एम नॉट ब्लेमिंग यू बट इट इज नॉट इन गुड फेथ. हे आम्हाला द्यायला निघाले दुपारी धमकी दिली, धमकी जी आहे आम्ही टेप करून ठेवली आहे. धमकी दिली सर, दॅट थिंग मग आय ओनली सबमिट यू दॅट आय वॉज नॉट अवेअर ऑफ सर. इट वॉज नॉट, पत्र इकडे देतात तिकडे धमक्या देतात आणि त्याला उचलून आणतात. काय प्लॅन प्रोग्राम सर? आणि याच प्रकारावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. तर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कंपनी मालकाला फोन करून धमकावलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानं चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ 8 पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली. दुपारच्या वेळी मंत्र्यांचे OSD यांनी त्यांना फोन करून धमकी दिली की असं कसं तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावर आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी देऊन राहिलात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला रात्री 9 मेसेज आला की 10 पोलीसचे लोक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इथे आणलं आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी आलो. आम्हाला आत्ता DCP असं सांगतायत की आमच्याकडे अशी इन्फॉर्मेशन होती की काही एक्सपोर्टर्सकडे 60,000 वायल्स आहेत आणि म्हणून आम्ही चौकशीला बोलवलं. आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की यांच्याजवळ आहे का, यांचा माल आहे का, याची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे का. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे पत्र असं इश्यू झालं आहे, आम्हाला माहिती नव्हतं, FDI आम्हाला असं पत्र इश्यू केलं कळवलं नाही. पण एकूणच याच्यामध्ये जे काही अगदी स्पष्टपणे दिसतं आहे की कशा प्रकारचं राजकारण आहे. या डोकनियाला सोडवण्यासाठी या राज्यातले दोन विरोधी पक्ष नेते का गेले, दोन आमदार का गेले, यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते दीवदमनला गेले होते. 50,000 साठा यांच्याकडे आहे, आम्ही आणून राज्यामध्ये वाटप करू. म्हणजे कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये भाजपची लोक एक तरी साठा मिळणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. बातमी मागची बातमी म्हणजे 24